सर्वांना कसे आहात रे? तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे साखरची माणसं. आम्ही म्हणत आहे आम्ही तिघी जाऊ. त्यांच्या चॅनलचं नाव लक्षात रोज आता बोलायला पण आम्ही दोघी जावा म्हणून. मग तेच माझ्या लक्षात आलं होतं. हा, आम्ही दोघी जावा म्हणून पण चॅनल आहे आणि साखरची माणसं माझ्या नावाचं चॅनल आहे आणि आम्ही दोघी जावा ताईंच्या नावाचं चॅनल आहे. तर तुम्ही दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे पण कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही बघू शकता आज किचन पूर्ण रिकाम आहे. किचन आम्ही दोघी जण किचन मध्ये. हा, माझं ना त्याला प्रांजलला ना स्वप्न पडलं असं की मी तिच्या अंगावर पाल टाकते म्हणून. कारण ताई कधी पण पिठाची पाल बनवत असतात तर प्रांजलला म्हणतात हे बघ पाल. आणि ताई एकदम अशा खरोखर आपल्यासारखी पाल बनवत. मग तिला ते स्वप्न पडले की मी तिच्या अंगावर पाल टाकते म्हणून. तर आज प्रीतीची खूप आठवण येते आम्हाला म्हणून. आपण आम्ही किचनमध्ये असताना खूप असं मज्जा करायचं. तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये किती गिजानी कसं एकत्र स्वयंपाक करतो. तर आज ती नाही तर आम्हाला एकदम असं कसं तरी वाटतं. किचन सुना वाटतंय. सकाळ दिवसभरापासून आम्ही एक पण व्हिडिओ नाही काढला. खूप म्हणजे आठवण येते तिची. आणि ताईना प्रीती काय काय मदत करायची? मला प्रीती मी सकाळी आंघोळ करायला करून येईपर्यंत ती भाजीची तयारी करून ठेवायची. सगळं फक्त मी फक्त फोडणीला द्यायची. आणि नंतर मग मी कपडे धुऊन माझं कपडे धुवायचं काम असायचं. आणि मग तिचं आणि लादी पुसायचं पण असायचं. झाड मारून लादी पुसायचं. तर मग ती त्याच्यात पण काम ते मदत करायची. ती झाडू मारायची, लादी पुसायची. आज मला खूप आठवण आली बरं का प्रीती तुझी की मी झाडू मारत होते. मला आठवलं की 15 दिवस कसं एकदम हे होतं. मला रिलॅक्स होतं. माझं काम झालं की मी रिलॅक्स असायचे. हो, आणि आज मला परत त्याच्यामुळं पण जास्त आठवण आली. आणि असं नाही की कामामुळेच आठवण आली असं नाही आहे. पण ते जाणवतं आपल्याला अरे प्रीती अशी अशी करायची. म्हणजे तो क्षण असतो तो आठवण्याचा. अरे आता ह्या टायमाला प्रीतीचं नाही का आठवण. अजून आम्हाला 2-3 दिवस त्रास होणार आहे प्रीतीची. म्हणजे भास पण येईल तिची. तर प्रीती हा जर व्हिडिओ बघत असशील तू करते का आम्हाला पण आले आले. प्रीती तू जर हा व्हिडिओ बघत असशील ना तर आय मिस यू प्रीती. तू पण कमेंट करशील आय मिस यू म्हणून नक्की. आणि हे बघ मी आज आमच्याकडे खीर पुरी बनवली आहे. तर मी पुरी बनवते आणि मी खीर बनवते आणि बटाट्याची भाजी बनवते. तर नक्की सांग कमेंट करून. हा, तुझ्यापर्यंत हा व्हिडिओ गेला असेल तर नक्की कमेंट कर आम्हाला. आले तर ताई चालले आहेत. बघा असं होतं ताई पण नुसतं बोलवते. मग मला एक तुला राहावं लागतं किचनमध्ये. तर प्रीती इथेच थांबलेली असायची. आणि बरेच जण अशी कमेंट करताय की प्रीती तुमची सख्खी जाऊ आहे का? हो प्रीती आमची सख्खी जाऊ आहे. ती सर्वात छोटी जाऊ आहे. मी मधली जाव आणि ताई सर्वात मोठे आहेत आमच्यामध्ये. तर आमचं माहेर कोणतं, सासर म्हणजे सासर कोणत्या जिल्ह्यात आहे हे सर्व आम्ही व्हिडिओ म्हणजे एक एक व्हिडिओ काढत राहू. तर तुम्हाला आवडेल आमचे व्हिडिओ बघायला तर कमेंट करून नक्की सांगा. चला, तुमचं झालं कसं आहे का? तुम्ही बनवते पुरे आज आमची जे आईना आमच्या सासूबाईला आज खीरपुरी खवडली होती. तर आज आम्ही खीरपुरी बनवते. काय कधी कुणाला काही खवटलेलं सांगता येत नाही. तर बनवते कधी कंटा आलाय. रात्रीचे 9 वाजले त्यानंतर आम्ही भाजी आणायला पण गेलो होतो. आत्ताच आलो मार्केटमधनं. आणि मार्केटमधनं आल्यावरती आता काम करायचं म्हटल्यावरच कंटा येतो. तर प्रीती रोज मी अशी खाली बसून चपात्या करायची. तर प्रीती शेकायची. आता आत्ता असते ते पुऱ्या तीन तळे असते. पाठवून येते प्रीती तुझी. लवकर आहे 6 महिन्यांनी इकडं परत मुंबईला. चला, तुमचं झालं कसं आहे का? आमचं चाललं आहे. खूप उशीर झाला आहे. आज मार्केटमध्ये जाऊन असं स्वयंपाक करायचं म्हणलं ना जीवावर थोडासा. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असते ना तर आमच्या व्हिडिओना लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि अजून काय झाला व्हिडिओ नाही चाललाय अजून काय बोलायचं तुम्हाला प्रीती विषयी आणि प्रीतीला पण तुम्ही व्हिडिओ मध्ये मिस करत असालच असं मी गृहीत धरते हो तर तशी पण 15 दिवसापासून आम्हाला तिघी मुलांना एकत्र बघण्याची सवय झाली हो की नाही जर आबा तुम्हाला आमच्या तिघींचे जर व्हिडिओ बघायचे असेल तर आपण मोबाईलद्वारे पण व्हिडिओ काढू शकतो आम्ही आवडेल का तुम्हाला तसं बघायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा काय झालं झाला अरे बापरे अरे बापरे प्रांतला गुस्की लागली पाणी देते मी तिला तर आणखी काय बोलू शकतो चला ना शुभरात्री गुड नाईट आता आणि तुम्ही पण जेवा आम्ही पण जेवतो स्वस्त राहायला या मस्त खा स्वस्त राहा पुरी भांडण करू नका जावा 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 मध्ये भांडण करू नका तुम्ही पण तुम्ही जर तुमच्या जाऊ सोबत भांडत असाल माझा तो व्हिडिओ उद्या पोस्ट होणार आहे जावांवरचा ती प्रीती काय म्हणाली जाताना तर मी सांगणार आहे ते उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय गुड नाईट असे चांगले रुचर व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू बाय गुड नाईट गुड नाईट आणि या पुरी खायला नाही तर मग पुरी खायला बोलवलं नाही